मित्रांनो नमस्कार। आजचा आपला इंडियाज वर्ल्ड ह्या आपला जो साप्ताहिक चर्चेचा कार्यक्रम आहे याच्या तिसऱ्या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो। आपल्याला कार्यक्रम आपला सुरू करण्यासाठी एक 2 ते 3 मिनिटं साधारणतः उशीर झालेला आहे। आपण सगळेजण सेफ असाल अशी मी अपेक्षा करतो। आपण कोरोनाच्या संदर्भामध्ये सर्व काळजी घेत असाल अशी देखील मी प्रॉपरली अपेक्षा करतो। आणि आपल्या अजून मला वाटतं आपले काही विद्यार्थी त्याचप्रमाणे आपले फेसबुकवरचे फ्रेंड्स हे जॉईन होत आहेत। तत्पूर्वी मी आपल्या इंडियाज वर्ल्ड ह्या कार्यक्रमाविषयी थोडक्यात आपल्याला परिचय करून देतो। साधारणतः आपण 2 आठवड्यांपूर्वी इंडियाज वर्ल्ड या नावाचा हा जो कार्यक्रम आहे, हा साप्ताहिक चर्चेचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे। आणि हा जो साप्ताहिक चर्चेचा कार्यक्रम आहे, प्रामुख्याने आपण त्या आठवड्यामध्ये, पर्टिक्युलर आठवड्यामध्ये जी एखादी आंतरराष्ट्रीय महत्वाची किंवा मोठी घडामोड असते, त्या आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती आपण चर्चा करतो, तिचे भारतावरती कशा स्वरूपाने परिणाम होतात त्याच्याविषयीचं विश्लेषण हे प्रामुख्याने आपण करण्याचा प्रयत्न करतो। आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की ज्याही काही आंतरराष्ट्रीय घडामोडी असतात आणि यांचं प्रामुख्याने जे विश्लेषण होतं भारतावरच्या परिणामांचं असो किंवा त्या घटनेचं जे विश्लेषण आहे, हे मुख्यत्वे इंग्रजी भाषेमधनं होतं। त्यामुळे बऱ्याच जणांना त्या संदर्भामधली जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे ती प्रामुख्याने मिळत नाही। दुसरं असं आहे की आता स्पर्धा परीक्षांची तयारी देखील आपल्याकडचे महाराष्ट्रातले असंख्य विद्यार्थी हे मराठी भाषेमधनं करत आहेत। त्याचप्रमाणे ते यूपीएससीला देखील त्यांनी मराठी माध्यम हे निवडलेलं आहे, त्यामुळे त्यांना या संदर्भातली माहिती ही मराठीमधनं देणं ही अत्यंत गरजेचं होतं। त्यामुळे आपण अशा स्वरूपाचा हा साप्ताहिक संवादाचा कार्यक्रम सुरू केला। आपण हे या स्वरूपाचं व्यासपीठ तयार केलेलं आहे ज्याचं नाव आपण ठेवलं इंडियाज वर्ल्ड, म्हणजे भारताचं विश्व। आणि हे भारताचं विश्व हा यासाठी आपण केलेला आहे की या कार्यक्रमामध्ये हा एक ओपन प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये प्रामुख्याने मी विद्यार्थ्यांना देखील प्रश्न विचारत असतो की त्यांनी देखील सजेस्ट करावं की त्यांच्या दृष्टीने आणखी कोणते महत्वाचे टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती आपल्याला चर्चा करता येऊ शकते, आणि त्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करत असतो। आपण यापूर्वी जे 2 कार्यक्रम झाले, भाग 1 आणि भाग 2, या दोन्ही कार्यक्रमांमध्ये आपण त्या त्या आठवड्यात घडलेल्या महत्वपूर्ण घटनांची आपण सविस्तरपणे चर्चा केलेली होती आणि त्याचा रिस्पॉन्स पण अत्यंत उत्तम पद्धतीने आपल्याला सगळ्यांकडनं आलेला होता। आज यावेळेला मला व्हॉट्सअपला असेल किंवा माझ्या फेसबुकच्या असेल मेसेंजरवरती असेल, अनेक विद्यार्थ्यांनी या स्वरूपाने मला सूचित केलेलं होतं की सर तुम्ही अफगाणिस्तानच्या संदर्भामध्ये एखादा कार्यक्रम आणि फुलफ्लेज कार्यक्रम यामध्ये घ्यावा, आणि तो घेणं मला यासाठी गरजेचं वाटत होतं की ती या आठवड्यातली एक अत्यंत मोठी अशा स्वरूपाची घडामोड आहे आणि ज्याची दखल ही भारताला घ्यावीच लागणार आहे। त्यामुळे नेमकं अफगाणिस्तानमध्ये काय चाललेलं आहे, हा तालिबान नेमका हा प्रकार काय, अनेक लोकांना त्याविषयी देखील कल्पना नाहीये। आणि खरंच आपण या तालिबानचं पुन्हा एकदा जर राज्य हे अफगाणिस्तानमध्ये आलं तर त्याचे कशा पद्धतीचे परिणाम हे भारतावरती होणार आहेत, आणि त्यानंतर आपण एक अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला हात घालण्याचा प्रयत्न करणार आहोत की जर तिथं तालिबानचं राज्य आलं आणि त्याचा आपल्याला धोका आहेच, कारण तालिबान ही इंटरनॅशनल टेरर ऑर्गनायझेशन आहे, त्याला युनायटेड नेशन्सनी देखील आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे, त्याचप्रमाणे त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं आहे आणि भारतावरती त्याचा निश्चितपणे नकारात्मक परिणाम होणार आहे। त्यामुळे आपल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार येत्या काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर भारताचे हितसंबंध तालिबानमुळे दुखवणार असतील तर आपण या तालिबानच्या विरोधामध्ये काही लष्करी कारवाई करू शकतो का, हा एक अत्यंत कळीचा प्रश्न आहे। आणि ज्या संदर्भामध्ये आता भारतामध्ये डिबेट हा सुरू झालेला आहे, प्रथम तर असं करणं आपल्याला लिगली पॉसिबल आहे का, हा मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा इंडियाज वर्ल्ड हा जो आपला प्लॅटफॉर्म आहे याच्यावरती आपण पहिल्यांदा याची चर्चा करतो आहे की भारताकडे अशा स्वरूपाचा मिलिटरी ऑप्शन वर्कआउट करण्याची भारताला परवानगी आहे का, किंवा लिगली भारताला ते अलाउड आहे का, ते करू शकतो का, भारत तालिबानच्या विरोधामध्ये हवाई हल्ले करू शकतो का, ओके, या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला हे देखील बघायचं आहे की नेमकं हे तालिबान काय आहे, या तालिबानची नेमकी उद्दिष्ट काय आहे, या तालिबानची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे, आणि हे जे तालिबान आहे
हे तालिबानचं आपण म्हणतो की हे तालिबान अफगाणिस्तानचं तालिबान 2.0 कडे चाललेलं आहे, म्हणजे तालिबानचं सेकंड टर्म आहे. ओके, तालिबानची जी फर्स्ट टर्म होती, तालिबानचं यापूर्वी अफगाणिस्तानवरती राज्य होतं, आणि तालिबानची जी फर्स्ट टर्म आहे जी 1996 to 2001 1996 पासून तर 2001 पर्यंत अफगाणिस्ताननी तालिबानचं राज्य हे त्यांच्यावरती अनुभवलेलं आहे. मग त्यावेळेसचा जो तालिबान होता ज्याला तालिबान 1.0 असं म्हणतात किंवा ती तालिबानची फर्स्ट टर्म होती, तो तालिबान 1.0 आणि आताचा हा तालिबान ज्याच्याकडे अफगाणिस्तान जात आहे तो असेल तालिबान 2.0. तर ह्या 1.0 मध्ये आणि 2.0 मध्ये काय गुणात्मक फरक आहे की तालिबान तेच आहे, कारण आता अनेक देशांकडनं अशा स्वरूपाने नुकतंच इंग्लंडकडनं एक महत्वाचं वक्तव्य आलेलं आहे आणि ते त्यांच्याकडनं ऑफिशियली आलेलं आहे की आता तालिबान हे पहिल्यासारखं तालिबान राहिलेलं नाहीये. नाउ तालिबान हॅज इम्प्रूव्ह, तालिबान आता खूप सुधारलेला आहे आणि तालिबान आता अनेक स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन मध्ये डिस्कशन्स मध्ये यायला लागलेला आहे. त्यामुळे पहिल्या तालिबानच्या काळामध्ये ज्या पद्धतीने जगामध्ये हिंसाचार, दहशतवादी हिंसाचार वाढला होता आणि अफगाणिस्तान हा टेरर एक्सपोर्ट करणारी फॅक्टरी बनलेला होता, तसा प्रकार यावेळेला घडणार नाही. आणि याच बेसिसवरती अमेरिकेने देखील तिथनं फोर्सेस काढून घेण्याचा विचार हा केलेला होता. त्यामुळे याच्यामध्ये काही अंतर आहे का हे देखील आपण तपासणार आहोत. आणि भारताचा याच्याशी काय नेमका संबंध येतो, एवढी चर्चा आपली का चाललेली आहे, आपल्याला कल्पना आहे की आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सध्या अनेक देशांच्या दौऱ्यावरती आहेत. नुकतंच त्यांनी शांघाय सहकार्य संघटना याची एक अत्यंत महत्वाची परराष्ट्र मंत्र्यांची जी मीट होती, बैठक होती, ती पण त्यांनी अटेंड केली, ज्याच्यामध्ये डिस्कशनचा मुख्य मुद्दा हा प्रामुख्याने अफगाणिस्तान आणि तालिबान हाच होता. ते नुकतंच इराणला पण जाऊन आले. त्याचप्रमाणे आता रशियाने जो ट्रिप पॅट्रिएट डायलॉगचा कॉल केलेला आहे ज्यामध्ये देखील भारत सहभागी होतो आहे, त्यामुळे आपल्यासाठी ही अत्यंत महत्वाची, अत्यंत प्रायोरिटीवरती असणारी एक गोष्ट आहे, त्यामुळे ती देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि केवळ विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून नाही, जे विद्यार्थी आता ऑगस्ट महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची इंटरव्ह्यूज देणार आहेत, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील यावेळेला अफगाणिस्तानचा इश्यू हा अत्यंत प्रिडॉमिनंट असणार आहे, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत आणि अत्यंत कोर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे नेमका हा सगळा काय प्रकार आहे हे देखील आपल्याला समजून घेण्याचं आहे. त्यामुळे मी आता विषयाकडे वळतो आहे. आता आपण बघतो आहोत की सध्या अफगाणिस्तान हा जो सार्क या संघटनेचा सदस्य देश आहे, 8वा सदस्य देश आहे, तर खरं तर अफगाणिस्तान बरोबर आपल्या डायरेक्ट बॉर्डर्स ह्या आपल्या शेअर होत नाहीये, परंतु अफगाणिस्तानला साऊथ एशियाचाच भाग मानलं जातं आणि साऊथ एशियाचा भाग मानून त्याला सार्कचं सदस्यत्व देखील बहाल करण्यात आलेलं आहे. हा जो अफगाणिस्तान आहे, या अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षांपासून अमेरिका आणि नॅटोच्या सेक्युरिटी फोर्सेस होत्या. या 2001 आणि 2002 मध्ये अमेरिका आणि नॅटोच्या सेक्युरिटी फोर्सेसनी अफगाणिस्तानमध्ये प्रवेश केलेला होता. हा प्रवेश त्यांनी का केलेला होता, त्याला आपण ब्रॉडली मिलिटरी इंटरव्हेन्शन असं म्हणतो. हे मिलिटरी इंटरव्हेन्शन का झालेलं होतं, तर त्यामागचं कारण जे होतं ते प्रामुख्याने असं होतं की जो 9/11 अटॅक अमेरिकेवरती झालेला होता, ज्याला आपण जो अमेरिकेमधलं जे वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे ज्यामध्ये पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेलं होतं, आणि जो अल कायदानी केलेला अटॅक होता आणि त्याचा जो मास्टर माइंड होता ओसामा बिन लादन, ज्यांनी हे संपूर्ण कृत्य 2001 जो टेरर अटॅक जो आहे ज्याला पूर्ण रूप दिलेलं होतं, तर या टेरर अटॅकचा जो मेन कल्प्रिट आहे ओसामा बिन लादन हा अफगाणिस्तानमध्ये लपला असण्याची शक्यता होती. त्याचप्रमाणे त्यावेळेला अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं शासन होतं. जसं म्हटलं मी, तालिबान 1.0 तालिबानची फर्स्ट टर्म होती ती 1996 to 2001 पर्यंतची. त्यामुळे या ओसामा बिन लादनला तालिबाननी शेल्टर दिलेला आहे, आश्रय दिलेला आहे अशा प्रकारचा देखील संशय होता. त्यामुळे त्याला कॅच करण्यासाठी प्रामुख्याने अमेरिकेने मिलिटरी इंटरव्हेन्शन नॅटो फोर्सेससह अफगाणिस्तानमध्ये केलेलं होतं. त्यांचा जो पर्पज होता तो लिमिटेड होता. त्यामुळे 20 वर्ष अमेरिका अफगाणिस्तानमध्ये होती आणि या 20 वर्षांमध्ये तिथं बऱ्यापैकी स्टेबिलिटी, डेमोक्रॅटिक रूल हा अफगाणिस्तानमध्ये इस्टॅब्लिश झालेला होता. तिथं सार्वत्रिक निवडणुका व्हायच्या, निवडणुकांच्या माध्यमातून सत्तेचं हस्तांतरण व्हायचं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2001 जेव्हा तालिबानची पहिली राजवट जी होती ती संपलेली होती, त्यानंतर तिथं एक पद्धतीचं लोकशाहीवादी वातावरण, उदारमतवादी वातावरण असं अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेलं होतं. आणि आजची अफगाणिस्तानची जी तरुण पिढी आहे,
जे साधारणतः 20 ते 25 एज ग्रुप मधले आहेत किंवा 30 पर्यंतचे जे तरुण आहेत, हे सगळे तरुण ह्या गेल्या 20 वर्षांमध्ये या डेमोक्रॅटिक वातावरणामध्ये, या लिबरल वातावरणामध्ये हे सगळे जे तरुण आहेत ते वाढलेले आहेत, त्यामुळे त्यांना याची सवय झालेली आहे. त्यामुळे हा जो तरुण आहे हा हायली क्वालिफाईड आहे. हा अनेक फॉरेन युनिव्हर्सिटीज मधनं, विशेष करून अमेरिकेमधनं, युरोपियन युनिव्हर्सिटीज मधनं हे तरुण जाऊन आलेले आहेत. आणि त्यामुळे आता तिथं अमेरिकेचं जर 20 इयर्सचा तिथं टेन्युअर होता अफगाणिस्तानमध्ये किंवा मिलिटरी प्रेझेन्स होता, त्यामुळे तिथं बऱ्यापैकी स्टेबिलिटी होती. हे सगळं असताना अचानक अमेरिकेचे सध्याचे जे राष्ट्राध्यक्ष आहे बायडन यांनी निर्णय घेतला, आणि तो निर्णय होता की आम्ही तात्काळ अफगाणिस्तानमधनं आमच्या सिक्युरिटी फोर्सेस या काढून घेणार आहोत. खरं तर हा निर्णय यापूर्वीचे जे राष्ट्राध्यक्ष होते डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान बरोबर एक अग्रीमेंट केलेला होता, ज्या अग्रीमेंटला दोहा अग्रीमेंट असं म्हणतात. त्यामुळे प्रथम तर दोहा अग्रीमेंट म्हणजे काय हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. हे साधारणतः 6 महिन्यापूर्वी झालं होतं आणि हे अमेरिकेमध्ये आणि तालिबान मधले हे डायरेक्ट टॉक्स होती किंवा पहिलं अशा स्वरूपाचं अग्रीमेंट होतं. आणि हे दोहा म्हणजे कतार या देशाची राजधानी, आणि या ठिकाणी ही चर्चा झाली. या चर्चेमध्ये प्रामुख्याने 3 ते 4 गोष्टी ठरवण्यात आल्या. त्यामधली पहिली गोष्ट अशी होती की साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत, म्हणजे सप्टेंबर 2021 पर्यंत, त्याच्या शेवटपर्यंत अमेरिका आपलं सैन्य हे अफगाणिस्तानमधनं काढून घेईल. एक दुसरं, तालिबान जी तिथली सगळ्यात मोठी फोर्स आहे अफगाणिस्तानमधली, ती इंटरिम गव्हर्नमेंट जे होईल, अंतरिम शासन जे असेल त्याच्यामध्ये सहभागी होतील. तिसरं, तालिबान कोणत्याही प्रकारची हिंसा दरम्यानच्या काळामध्ये करणार नाही. आणि चौथं महत्वाचं होतं की तालिबानचे यापूर्वी संबंध हे अल कायदा आणि आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांबरोबर होते. त्यामुळे तालिबान हे सगळे संबंध तोडेल, अफगाणिस्तानच्या भूमीवरती या लोकांना कोणत्याही पद्धतीचं स्थान हे तालिबानकडनं दिलं जाणार नाही किंवा त्यांना एंटरटेन केलं जाणार नाही, या गोष्टी या अग्रीमेंटमध्ये मान्य करण्यात आला, ज्याला दोहा अग्रीमेंट असं म्हणतात. आणि ह्या दोहा अग्रीमेंटनुसार खरं तर सप्टेंबर एंड पर्यंत अमेरिका आपल्या सिक्युरिटी फोर्सेस अफगाणिस्तानमधनं काढून देणार होतं. परंतु त्याही पूर्वी बायडन यांना एवढी घाई झालेली होती की त्यांनी ऑगस्ट एंड पर्यंत हे सगळं सैन्य काढून घेण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही आहे तर त्यांनी जो बगराम एअरपोर्ट आहे, हा बगराम एअरपोर्ट म्हणजे जिथं अमेरिके जो अफगाणिस्तानमधला अत्यंत महत्वाचा एअरपोर्ट आहे, आणि या हवाई तळावरती अमेरिकेचे सगळे सैन्य किंवा अमेरिकेचा तो मेन मिलिटरी बेस होता अफगाणिस्तानमधला, ज्याला बगराम एअरपोर्ट असं म्हणतात. आणि या बगराम एअरपोर्ट मधनं अमेरिकेने 15 जुलैला इतकं तडकाफडकी विड्रॉ केलं, म्हणजे ते रहस्यमय होतं. अमेरिकेने त्याची इन्फॉर्मेशन कोणाला दिली नाही, रात्रीच्या वेळेला इलेक्ट्रिसिटी ऑफ करून टाकली, आणि इलेक्ट्रिसिटी ऑफ करून रात्रीच्या रात्री अमेरिकन सैन्य तिथनं चाललं गेलं. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डेला तिथं मोठी लुटालूट झाली. अनेक तालिबानच्या लोकांनी तिथं रेड केलं आणि तिथले अमेरिकन शस्त्र वगैरे लुटली. मग अमेरिकेला एवढी घाई गडबड करण्याची काय गरज होती? मला असं म्हणायचं आहे की सध्या अफगाणिस्तानमध्ये जी अस्थिरता निर्माण झालेली आहे, सध्या अफगाणिस्तानमध्ये जो मेस निर्माण झालेला आहे, सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबान ज्या पद्धतीने प्रचंड ताकदीने पुढे चाललेलं आहे, याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण आणि याचा सगळ्यात मोठा दोष कोणाला द्यायचा असेल तर तो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांना दिला पाहिजे. कारण त्यांनी अत्यंत तडकाफडकीने हा निर्णय घेतलेला होता. खरं तर अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने आणि अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीजने बायडन यांना सांगितलं होतं की एवढी घाई करण्याची गरज नाही आहे. परंतु बायडन यांनी तो सगळा त्यांनी दिलेली ऍडव्हाइस जी होती, सल्ला होता, हा पूर्णपणे धुडकावून लावला आणि त्यांनी अमेरिकन सोल्जर्स तिथनं काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली. ही ऑलरेडी प्रक्रिया सुरू झालेली आहे. या उपरही त्यांना डिफेन्स डिपार्टमेंटने असा सल्ला दिला की आपण कमीत कमी 5,000 सैन्य अफगाणिस्तानमध्ये ठेवू, जेणेकरून तालिबानला कुठेतरी समतोल अशा पद्धतीने त्या साधता येईल. परंतु असं असताना देखील सगळ्यात महत्वाचा मुद्दा झाला, बायडननी असा कोणताही त्या स्वरूपातला निर्णय हा ऍक्सेप्ट केला नाही. आणि आज अमेरिका तिथनं सैन्य काढून घेतल्यामुळे परिस्थिती अशा प्रकारची निर्माण झालेली आहे की आज तिथं जवळपास 75% अफगाणिस्तान हा तालिबानच्या हातामध्ये गेलेला आहे. एवढंच नाही आहे तर आज आपण कंदहार असेल, मजारे शरीफ असेल, हे मजारे शरीफ म्हणजे
ज्या ठिकाणी पहिले नॉर्दर्न अलायन्स म्हणजे अहमद शाह मसूद ज्याला भारताचं समर्थन होतं, या अहमद शाह मसूदला ज्याचं जिथं गड मानला जातो तो म्हणजे मजारे शरीफ, हा मजारे शरीफ देखील तालिबानने आपल्या हातामध्ये घेतला. त्याचप्रमाणे कंदहार जिथं भारताचा दूतावास होता आणि या दूतावासामध्ये 50 कर्मचारी भारताचे होते आणि कंदहार तालिबानने आपल्या हातात घेतल्यामुळे भारताला आपल्याकडे आपले विमान पाठवून इमर्जन्सी इव्हॅक्युएशन करावं लागलं. या 50 स्टाफला आपल्याला भारतामध्ये आणावं लागलं. भारताचे एकूण 4 दूतावास अफगाणिस्तानमध्ये आहेत. आणि आता प्रश्न निर्माण झालेला आहे की ज्या पद्धतीने तालिबान पुढे जात आहेत आणि त्यांच्याकडे आता अमेरिकन वेपन्स आहेत, ऍडव्हान्स वेपन्स आहेत, आणि त्या वेपन्स पुढे अफगाणिस्तानची जी नॅशनल आर्मी आहे तिने नांगी टाकलेली आहे, त्यांचा टिकाव लागत नाहीये. त्यामुळे तो दिवस आता दूर नाही की ज्या वेळेला तालिबान काबूल पर्यंत पोहोचेल आणि काबूल आपल्या हातामध्ये घेईल, जेणेकरून संपूर्ण अफगाणिस्तान हा तालिबानच्या हातामध्ये आलेला असेल. आता बायडन यांनी या संदर्भात एवढ्या घाईगडबडीने सैन्य काढून घेण्यासाठी कारण काय दिली, बघा मजेशीर कारण आहे. कारण त्यांनी दिलं की आम्ही काय अफगाणिस्तानमध्ये नेशन बिल्डिंगसाठी आलेलो नव्हतो, की अमेरिके अफगाणिस्तानमध्ये राष्ट्र निर्माण करून द्या ही आमची जबाबदारी नाही आहे. आमचा पर्पज जो होता तो अत्यंत लिमिटेड अशा स्वरूपाचा पर्पज होता. आणि दुसरं म्हणजे आमचे सैनिक तिथं मरतायत. आता बघा 2001 ते 2021 असं 20 वर्ष अमेरिकन सैन्य हे अफगाणिस्तानमध्ये होतं आणि या 20 वर्षांमध्ये साधारणतः 2500 अमेरिकन सैनिक हे या युद्धामध्ये किंवा ह्या अफगाणिस्तानच्या वॉरमध्ये मारले गेले. किती? 2500. ओके. परंतु याच याची तुलना म्हणजे अमेरिकेने जितक्या घाईघाईने हे सैन्य काढून घेतलं असाच प्रकार यापूर्वी अमेरिकेने केला होता व्हिएतनामच्या संदर्भामध्ये. अमेरिकेचं सैन्य व्हिएतनाममध्ये गेलं होतं, व्हिएतनाम सिव्हिल वॉर चाललेलं होतं आणि 1973 अमेरिकेने असा तडकाफडकी निर्णय घेतला आणि व्हिएतनाममधून आपलं सैन्य काढून घेतलं. आणि 73 जेव्हा अमेरिकेने सैन्य काढून घेतलं 1974 साऊथ व्हिएतनाममध्ये प्रचंड मोठा मॅसॅकर झाला, हिंसा झाली, हजारो निष्पाप नागरिक मेले. हाच प्रकार आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये होण्याची शक्यता आहे. जशा साऊथ व्हिएतनाममधनं 1973 अमेरिकेने आपलं सैन्य काढून घेतलेलं होतं तसंच त्याने आता अत्यंत तडकाफडकी हे सैन्य काढून घेतलेलं आहे. आणि हे काढून घेताना दुर्दैवाने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचा विचार केलेला नाहीये. अमेरिका हा अत्यंत प्रोफेशनल आणि आपल्या नॅशनल इंटरेस्टला गृहित धरून चालणारा देश आहे. त्यांना आपल्या इंटरेस्टसाठी रक्तपात ते करू शकतात आणि आपला इंटरेस्ट सॉल्व झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांना काय वाटतं, विशेष करून भारत, आज तालिबान तिथं आला तर सगळ्यात मोठं त्याचं जे ज्याला आपण असं म्हणतो की त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत हे भारतावरती होणार आहेत. पण भारताचा विचार अमेरिकेने केलेला नाहीये, बायडननी भारताचा विचार हा केलेला नाहीये आणि त्यांनी तडकाफडकी काढलं. आता बघा हे व्हिएतनाम वॉर जे झालं होतं, या व्हिएतनाम वॉर मध्ये अमेरिकेचे 58,000 सैनिक मारले गेले होते, 58,000 आणि या ठिकाणी 2500. आणि मी असं म्हणत नाहीये की 2500 म्हणजे कोणतंही शेवटी जीवाला महत्व आहे, मी त्याला अंडर एस्टिमेट अजिबात करत नाहीये, परंतु ते कारण त्यांनी सांगितलं. आता झालं काय, बघा बायडनचा हा निर्णय किती चुकीचा आहे. म्हणून रॉबर्ट गेट्स हे माजी संरक्षण मंत्री होते अमेरिकेचे, रॉबर्ट गेट्स यांनी म्हटले की हा बायडन नावाचा जो व्यक्ती आहे हा बेसिकली यांनी गेल्या 40 वर्षाच्या त्याच्या करिअरमध्ये अत्यंत चुकीचे परराष्ट्र धोरणासंदर्भामध्ये आणि संरक्षण धोरणासंदर्भामध्ये अमेरिकेचे निर्णय घेतलेत आणि हे सगळे निर्णय अमेरिकेच्या अंगलट आलेले आहेत. आणि आता हा निर्णय बघा तुम्ही काय साधलं अमेरिकेने याच्यातनं विड्रॉ करून. अमेरिकेची इच्छा होती की तालिबान इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये येईल, तालिबान इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये यायला तयार नाहीये, तालिबानला सगळी सत्ता आपल्या हातामध्ये घ्यायची. अमेरिकेला वाटलं नव्हतं की तालिबान तिथं पुन्हा एकदा इस्लामिक राजवट इस्टॅब्लिश करेल. तालिबानने तो प्रकार सगळा सुरू केलेला आहे, तुम्हाला कल्पना असेल, तुम्ही टीव्हीवरती बघत असाल. नुकतंच त्यांनी फतवे काढायला सुरुवात केली आहे, महिला एकट्या मार्केटमध्ये जाऊ शकत नाही, त्यांना पुरुषाला बरोबर घ्यावं लागेल, पुरुषांना दाढी ही वाढवावीच लागणार आहे. आणि नुकतंच एक व्हिडिओ जो आपल्या अनेक टीव्ही चॅनल्सला तुम्ही बघितला असेल की काही तालिबानी लोक एका अत्यंत 10-12 वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने उचलून पळून घेऊन जाताना आपण बघितलं. त्या मुलीची आई रडतीय, ती मुलगी रडतीय, त्या मुलीची आई त्या मुलीला पकडती त्यांना, आणि ह्या सगळ्यांचा विरोध बाजूला टाकून ते तालिबानी तिला उचलून घेऊन जात आहेत, ज्यांना सेक्स स्लेव्ज असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांचा उपयोग हा अफगाणी सैन्यांसाठी
हा केला जाणार गुलाम म्हणून. आणि हे जे प्रकार आहे हा अत्यंत घृणास्पद अत्यंत अमानुष असा प्रकार आहे. आणि असाच प्रकार इस्लामिक स्टेट नावाची आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना करायची सिरिया आणि इराकमध्ये. ते अशाच तरुण मुलींना पळून घेऊन जायचे, विधवांना पळून घेऊन जायचे, किंवा ज्या महिलेचं लग्न 40 पर्यंत झालेलं नाहीये अशा महिलांना पळून घेऊन जायचे. हाच अमानुष प्रकार आता पुन्हा अफगाणिस्तानमध्ये सुरू झालेला आहे. म्हणजे पुन्हा तिथं एक अशा स्वरूपाचं राजवट येणार आहे की जी राजवट अफगाणिस्तानमधली जी लिबरल डेमोक्रॅटिक ऑर्डर होती तिला संपवून टाकणार आहे. पण बायडनला याची कल्पना नव्हती का? त्यामुळे बायडन तिथेही फसलेले आहेत. तिसरं काय झालेलं आहे की जो बायडननी ज्या चायनाला सगळ्यात मोठे एनिमी मानलंय, स्पर्धक मानलेला आहे, त्या चायनाचा इम्पॅक्ट तिथं वाढतो आहे. कारण पाकिस्तानचा प्रभाव तिथं वाढणार. तालिबान आलं म्हणजे पाकिस्तान आलं. कारण शेवटी तालिबान आहेच काय? मी तालिबान काय याच्याकडे नंतर येईल. कारण ते पाकिस्ताननी जन्माला घातलेलं पिल्लू आहे. आणि जर तिथं पाकिस्तानचं महत्व वाढलं, ऑब्व्हियसली चायनाचं महत्व वाढणार. का वाढणार? कारण पाकिस्तान हा चायनाचा क्लायंट स्टेट आहे. आणि त्यामुळे अफगाणिस्तानच्या इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शनसाठी चायना तिथं उतरणार, रशिया तिथं उतरणार, इराण तिथं उतरणार, हे सगळे देश तिथं आता हळूहळू यायला सुरुवात झाली. आणि त्यांनी तालिबान बरोबर टॉक सुरू केलेत. त्यामुळे बायडनने नेमकं काय अचीव केलंय? बायडनला असं वाटत होतं की त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर चायना रशिया यांचा जास्त प्रभाव वाढणार नाही, कारण तालिबान तिथं पॉवरमध्ये येईल. पण हे सगळं झालेलं नाहीये. हे युद्ध अमेरिकेच्या कमालीचं अंगलट आलेलं आहे. आणि या युद्धामध्ये अमेरिका पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. ज्या तालिबानला सत्तेपासून दूर ठेवायला 20 वर्ष अमेरिकेने आपलं सैन्य तिथं ठेवलं, तेच सैन्य तेच तालिबान आता पुन्हा सत्तेमध्ये येत आहे. त्यामुळे 20 वर्ष अमेरिकेने काय केलं? ट्रिलियन डॉलर्स खर्च केले, 2500 सैनिक तिथे केले. म्हणून आता जो बायडनचा निर्णय होता अफगाणिस्तानमधलं सैन्य काढायचा, हा अत्यंत चुकीचा निर्णय, अविवेकी निर्णय होता, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना अडचणीमध्ये आणणारा निर्णय होता. आणि हा अमेरिकेच्या अंगलट येणार आहे. कारण अमेरिकेला हे विसरून चालणार नाहीये की 9/11 जो टेरर अटॅक होता, जो ओसामा बिन लादनने केलेला होता, त्याची प्लॅनिंग ही तालिबान राजवटीमध्येच असताना झालेली होती, अफगाणिस्तानमध्येच झालेली होती. त्यामुळे पुन्हा एकदा अशा स्वरूपाचं अफगाणिस्तान हा टेरर एक्सपोर्टिंग कंट्री म्हणून पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रथम तर बायडनचं हे मुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे हे आपण मान्यच केलं पाहिजे. आणि याला दुसरा कोणतंही लॉजिकच नाहीये किंवा दुसरं कोणतंही कारण नाहीये. आज ज्या पद्धतीने तिथं तालिबान मोठ्या भयंकर हिंसाचार करत आहे, या हिंसाचाराला आणि जर तिथं तालिबानचं राज्य आलं, त्याला केवळ आणि केवळ बायडन प्रशासनच जबाबदार आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि हा दोष 100% त्याला द्यावा लागेल. त्यामुळे त्यांनी आपल्या मित्रांचा पण विचार केलेला नाहीये. आता प्रश्न असा निर्माण होतो की हे जे तालिबान सत्तेत येणार ही आता रियालिटी आहे, ही आता काळ्या दगड्यावरची रेष आहे. त्याला फार तर ते 2-3 महिने उशीर होईल, पण तालिबान अफगाणिस्तानमध्ये 100% सत्तेमध्ये येणार. जर ते आलं तर मुख्य मुद्दा असा आहे की नेमकं ह्या तालिबानचा उद्देश काय आहे, की तालिबान नेमकी आहे तरी काय प्रकार. तर तालिबान ज्या वेळेला 1996 पहिल्यांदा अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आलं होतं, तेव्हा हे प्रामुख्याने मदरसाजमध्ये जाणारे, अभ्यास करणारे, हुशार अशा स्वरूपाचे काही विद्यार्थी होते. म्हणून ही जी चळवळ होती ही प्रामुख्याने एक रिलीजियस चळवळ, तालिबान इज अ रिलीजियस मुव्हमेंट. आणि त्यामुळे तिथं काय झालं की अफगाणिस्तानमध्ये सतत नागरी युद्ध चालायचे, सिव्हिल वॉर होता अफगाणिस्तानमध्ये, 30 वर्षापासून चाललेलं होतं. अफगाणी नागरिक त्याला कंटाळलेले होते, त्यामुळे त्यांनी तालिबान्यांना सपोर्ट केला. कारण त्यांचा जो नेता होता मुल्ला ओमर, हा मुल्ला ओमर रिलीजियस लीडर होता आणि त्याचे प्रिचिंग चालायचे मोठमोठे, त्यामुळे त्याचा एक रिलीजियस राजवट येईल अशा स्वरूपानी त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे तालिबानचं जे पहिलं टेन्युअर होतं त्यामध्ये मात्र त्यांनी एक तिथं अत्यंत कडवट इस्लामिक रूल हा एस्टॅब्लिश केला. आणि त्यामध्ये काय झालं की अफगाणिस्तानची लँड जी आहे ही दहशतवाद्यांना ट्रेन करण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा एक्सपोर्ट करण्यासाठी वापरली गेली. अफगाणिस्तानमध्ये ट्रेन झालेले दहशतवादी आफ्रिकेत गेले, रशियामध्ये चेचन्यात गेले, चीनमध्ये शिनशियांगमध्ये गेले आणि भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये पण आले. जैश ए महम्मद ही जी दहशतवादी संघटना आहे जी आता जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय आहे आणि भारतामध्ये अगदी 2001 आपला जो पार्लमेंट अटॅक आहे त्याच्यापासून आता पठाणकोट अटॅक पर्यंत या सगळ्यामध्ये जैश ए महम्मदचं नाव हे सगळ्यात पुढे आहे. आणि ही जी जैश ए महम्मद आहे त्याचे जे नेते आहेत त्यांचं तालिबान बरोबर ते हँड इन ग्लोव्ह आहे. तालिबानचं आणि त्यांची आयडियोलॉजी सेम आहे, त्यांचे नेते एकाच ट्रेनिंग कॅम्पमधून आलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्याकडे जे
आपल्या विमानाचं अपहरण झालं होतं आणि त्यामध्ये जो जैश ए मोहम्मदचा अझर मसूद हा जो नेता होता त्याच्या सुटकेची मागणी केली गेलेली होती आणि त्यावेळेला आपले तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग हे त्याच जैश ए मोहम्मद याला घेऊन त्याच्या नेत्याला घेऊन जैश ए मोहम्मदच्या त्यांनी तालिबानच्या हँडओव्हर केलेलं होतं. त्यामुळे हा इतिहास आपल्याला नाकारून चालणार नाहीये. त्यामुळे त्या काळामध्ये असं झालं की अफगाणिस्तानच्या माध्यमातून अनेक जगभर दहशतवाद पसरला. त्यामुळे आता पुन्हा एकदा भीती निर्माण झालेली आहे की हेच तालिबान पुन्हा एकदा जर सत्तेमध्ये आलं तर अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होईल का. याला कॅस्केडिंग इफेक्ट्स असं म्हणतात. म्हणजे तिथं झाल्यानंतर त्याचे परिणाम हे इतर याच्यामध्ये होणं, सब कॉन्टिनेंट्समध्ये होणं. जर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबानचं शासन आलं तर त्यांनी मग तो गल्फ एरिया असेल, सेंट्रल एशिया असेल, ज्यामध्ये तुर्कस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान यासारखे देश येतात. तिथं फरगाना व्हॅली आहे ज्यामध्ये दहशतवाद्यांचा तो बाले किल्ला मानला जातो. त्याचप्रमाणे रशियाचं चेचन्या असेल, त्याचप्रमाणे चायनाचं शिनशियांग असेल, किंवा साऊथ एशियामध्ये इंडिया, बांगलादेश आहेत. कारण त्यांनी ऑलरेडी रोहिंग्या मुस्लिमांना समर्थन द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्या संदर्भात बांगलादेशचं कॉस्ट ते उचलून धरत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की परत जर ते सत्तेमध्ये आले तर पुन्हा एकदा अफगाणिस्तान टेरर एक्सपोर्ट फॅक्टरी बनण्याची शक्यता ही नाकारता येते. त्यांनी कितीतरी सांगितलं की आम्ही तसं करणार नाही, तरी त्यांच्यावरती विश्वास ठेवून चालणार नाही. कारण त्यांनी अजून सत्तेत आले नाही पण त्यांनी फतवे काढायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हे निश्चितपणे डेंजरस आहे. त्यामुळे त्यांना नेमकं काय पाहिजे, तालिबानचा नेमका उद्देश काय आहे, तर तालिबानचे प्रामुख्याने दोन उद्देश आहेत. त्यांचा पहिला उद्देश असा आहे की अफगाणिस्तानमधनं फॉरेन रूल जो आहे तो नष्ट करणं. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये कोणतीही परकीय सत्ता नको, त्या परकीय सत्तेचं सैन्य नको. आणि त्यांचा हा जो पर्पज आहे हा सॉल्व्ह झालाय, कारण आता अमेरिका सैन्य काढून घेत आहे, पण तो पर्पज लिमिटेड आहे. त्यांचा दुसरा जो उद्देश आहे जो फार महत्वाचा आहे तो म्हणजे अफगाणिस्तानमध्ये एक इस्लामिक कडवट इस्लामिक रूल इस्टॅब्लिश करायचं. आणि जर तसं घडलं तर ज्याला आपण इंटरनॅशनल इस्लामिक एमिरेट्स असं म्हणू शकतो, तर तसा प्रकार घडला तर मात्र तो खूपच खतरनाक असणार आहे आणि त्याची किंमत इतर मुस्लिम देशांना पण चुकवावी लागणार आहे. कारण त्यांची आयडियोलॉजी, कारण तसे इस्लामिक देश भरपूर आहेत, परंतु तालिबानची आयडियोलॉजी ही पूर्णपणे वेगळी आयडियोलॉजी आहे. आणि ती आयडियोलॉजी ही आयसिस सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनाशी मिळती जुळती असल्यामुळे तो प्रकार, तो व्हर्जन, ते रूल हे कोणालाही परवडणारं नसल्यामुळे हा अत्यंत धोक्याचा एक पद्धतीचा इशारा आहे. त्यांना ते इस्टॅब्लिश करायचं आहे. आता त्यांची स्ट्रॅटेजी बघा काय आहे. ती इतकी सिस्टमॅटिकली अफगाणिस्तानमध्ये पसरत आहेत तर त्यांनी नेमकं काय केलेलं आहे, तर त्यांनी काय केले बघा. ते सुरुवातीला काय करतायत की अफगाणिस्तानचे जे बॉर्डर्स आहेत त्या बॉर्डर चोक करतायत. आता जर अफगाणिस्तानचं सरकार पाडायचं असेल तर त्यांच्याकडे एक सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे, तो म्हणजे काय आहे की पेट्रोलियम जो सप्लाय आहे, पेट्रोलियम प्रॉडक्टचा जो सप्लाय आहे, तो पेट्रोलियम प्रॉडक्टचा सप्लाय बंद करायचा. तो बंद झाला की अफगाणिस्तानमधलं सरकार, त्यांची आर्मी हे सगळं पडणार. आणि त्यासाठी तो कुठनं येतो, तो सेंट्रल एशियामधनं येतो. त्यामुळे त्यांनी काय केलं, पहिले सेंट्रल एशियाच्या बॉर्डर सील करून टाकल्या आणि जो सगळी सराउंडिंग टेरिटरी आहे ती त्यांनी सील केली, ज्याला चोकअप पॉइंट म्हणतात. म्हणजे जो तुमचा सप्लाय चेन आहे अफगाणिस्तानची, ती सप्लाय चेन त्यांनी पहिले चोक करून टाकली, ती पहिले त्यांनी ब्लॉक करून टाकली. आणि ती ब्लॉक केल्यानंतर हळूहळू ते आता एक एक स्टेप ते आता पुढे पुढे जायला लागलेले आहेत. आता बघा, जी नॅशनल आर्मी आहे अफगाणिस्तानची, म्हणजे अफगाणिस्तान सरकारचं जे सैन्य आहे ते अमेरिकेने विकसित करणं, ते सतत पराभव पत्करायला लागलेलं आहे. ते का पराभव पत्करतंय, कारण ते अत्यंत वीक आहे. ती त्यांनी फुल फ्लेज आर्मी म्हणून अमेरिकेने विकसित केलेली नाही आहे. तर अफगाणिस्तानची जी नॅशनल आर्मी आहे ती काउंटर इन्सर्जन्सी फोर्स म्हणून त्यांनी विकसित केली आहे. म्हणजे दहशतवादाच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून ते सैन्य तयार केलं गेलेलं आहे. त्यांना मिलिटरी ट्रेनिंग दिलं गेलेलं नाही आहे, अमेरिकेने जाणीवपूर्वक ते देऊ दिलेलं नाही आहे. त्यामुळे ती वीक आहे, ती कमजोर आहे. आणि ती निश्चितपणे ज्यांच्या त्या तालिबानांकडे ऍडव्हान्स वेपन्स आहेत अमेरिकेचे, त्यांच्या पुढे ही नॅशनल आर्मी टिकणार नाहीये. आता जर आपण म्हटलं की मग अहमद शाह मसूद सारखे किंवा त्यांचा जो ग्रुप होता नॉर्दर्न अलायन्स, ज्याला भारताने समर्थन दिलं होतं 2001 मध्ये आणि भारताने त्यांना मिलिटरीली सपोर्ट केलेला होता, हे नॉर्दर्न अलायन्स कुठे आहे, ते पूर्णपणे डिफंक्ट झालेलं आहे. मग इतर जे तिथले एथनिक ग्रुप्स आहेत ते कुठे आहेत, ते पण सध्या कुठे दिसत नाहीये. त्यामुळे हजारात सारखे असतील, त्यामुळे तिथं आता सध्या सिव्हिल वॉर सारखी परिस्थिती नाहीये. सिव्हिल वॉर म्हणजे काय होतं, जेव्हा अनेक एथनिक ग्रुप्स येतात आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये हाणामारीची अफगाणिस्तानमध्ये पूर्वी झाली होती. आता फक्त दोनच ग्रुप्स आहेत,
एकीकडे तालिबान आहे आणि दुसरीकडे नॅशनल आर्मी आहे, या दोघांमध्ये फाईट चाललेली आहे आणि त्या ठिकाणी नॉर्दर्न अलायन्स हा पूर्णपणे डिफंक्ट झालेला आहे, तो पूर्णपणे स्कॅटर्ड झालेला आहे। त्यामुळे काबूल जिंकणं हे तालिबानला अजिबात अवघड जाणार नाहीये येत्या काळामध्ये, आणि जर तसं घडलं तर त्याचा मोठी किंमत ही भारताला चुकवावी लागणार आहे। आता मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो की भारत नेमकं काय करू शकतो आणि भारतावर त्याचा परिणाम होणं स्वाभाविक आहे। याचं कारण असं की जसं मी सांगितलं की जैश ए मोहम्मद असेल, लष्कर ए तैयबा असेल, यांच्या लिंक्स, डायरेक्ट लिंक्स या तालिबान बरोबर आहेत, आणि त्यामुळे काय होईल, आता हे जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबाचं जे सगळं टेररिस्ट आहेत ते अफगाणिस्तानमध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यायला लागतील, ते पीओके मधनं जाऊन अफगाणिस्तानमध्ये शिफ्ट होतील। एवढंच नाही तर त्यांना अमेरिकन वेपन्स मिळायला लागतील तालिबानच्या माध्यमातून, त्यामुळे त्यांची हिंसा करण्याची जी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, ती येत्या काळामध्ये वाढण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही। आणि ती पाकिस्तानला पाहिजेच आहे, कारण पाकिस्ताननीच ह्या तालिबानला अशा पद्धतीने आणलेलं आहे जेणेकरून भारताचा अफगाणिस्तानमधला रोल हा अजिबात येता कामा नये। आता भारताच्या टॉपमोस्ट प्रायोरिटीज काय आहे, भारताची चिंता नेमकी काय आहे, भारताची सगळ्यात मोठी प्रायोरिटी जी आहे अफगाणिस्तानच्या बाबतीमध्ये ती ही आहे की आजच्या घडीला आपण तिथं 3 अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड मोठी गुंतवणूक केलेली आहे। ह्या 3 अब्ज आपले डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट तिथे चाललेले आहेत, आपण अनेक हॉस्पिटल्स बांधतो आहोत, अजूनही तिथल्या काही वेलफेअर बिल्डिंग्स भारत बांधतो आहे। तर याचं जे कन्स्ट्रक्शन चाललंय त्या ठिकाणी आपले वर्कर्स आहेत, आपले इंजिनियर्स काम करत आहेत आणि भारताने पैसा गुंतवलेला आहे। तर ऑलरेडी भीती अशी आहे की हे सगळ्या कन्स्ट्रक्शन साइट्स अफगाणिस्तान उद्ध्वस्त करून टाकेल, तालिबान उद्ध्वस्त करून टाकेल, आणि अशा प्रकारची इन्स्ट्रक्शन पाकिस्ताननी तालिबानला दिलेले आहेत की तुम्ही ह्या कन्स्ट्रक्शन साइट पूर्णपणे त्याचा पूर्णपणे विध्वंस करून टाका, कारण भारताची भूमिका तिथे वाढायला नको। त्यामुळे या कन्स्ट्रक्शन साइटचं प्रोटेक्शन ही भारताची नंबर 1 प्रायोरिटी आहे। भारताची नंबर 2 प्रायोरिटी अशी आहे की भारताचे एकूण 4 दूतावास तिथे आहे, ज्याला 4 एम्बसीज म्हणतो किंवा कॉन्सुलेट्स तुम्ही त्याला म्हणू शकता, यांचं प्रोटेक्शन, यांचं संरक्षण, कारण ऑलरेडी कंधारमधनं आपण इव्हॅक्युएट केलेलं आहे, वॅकेट केलेलं आहे। उर्वरित ते 3 आहेत आपले तिथं अधिकारी आहेत, कर्मचारी वर्ग आहेत, त्यांचं प्रोटेक्शन हा महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे दुसरा मुद्दा तो असणार आहे आणि तिसरा आपला जो मेन कन्सर्न आहे की तो म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये त्याचा होणारा परिणाम, भारतामध्ये दहशतवादी हिंसाचार हा त्यामुळे वाढू शकतो। त्यामुळे आपले 3 प्राइम कन्सर्न आहे आणि यासाठी आपल्याला सध्या तालिबानविषयी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। मग भारत काय करू शकतो जर तिथं असेल तर भारताकडे 2-3 महत्वाचे ऑप्शन्स आहेत। सगळ्यात पहिला भारताकडचा ऑप्शन आहे जो भारताने तात्काळ वर्कआउट केला पाहिजे आणि अनफॉर्च्युनेटली त्याची चर्चा ही अजूनपर्यंत भारतात कुठे झालेली नाहीये, जो आपण पहिल्यांदा आपल्या इंडियाज वर्ल्डच्या प्लॅटफॉर्मवरती करतो आहोत। भारत हा युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा मेंबर आहे आणि भारत हा नॉन परमनंट मेंबर आहे, पण सध्या भारताचं तो मेंबरशिप चालू आहे भारताची। त्यामुळे भारताने त्वरित काय केलं पाहिजे, इमिजिएटली एक रिझोल्युशन आणलं पाहिजे आणि त्या रिझोल्युशनमध्ये भारताने मागणी केली पाहिजे की जर तालिबाननी, पहिले तर तालिबाननी इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये सहभागी झालं पाहिजे, हिंसाचार थांबवला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथं डेमोक्रॅटिक राजवट घालवून इस्लामिक राजवट प्रस्थापित व्हायला नको, अशा प्रकारचं रिझोल्युशन भारताने तात्काळ युनायटेड नेशनच्या सेक्युरिटी काउन्सिलमध्ये आणलं पाहिजे आणि मला असं वाटतं की त्याला सगळ्यांचं समर्थन हे देखील, कारण इस्लामिक राजवट तिथं कोणालाच नकोय, ती चायनाला पण नको आहे, ती रशियाला पण नको आहे, ती इराणला पण नको आहे। हा त्यांना तालिबान ठीक आहे सत्तेमध्ये येऊ द्यात, परंतु ती जी 1996 ची राजवट होती त्याच्यामध्ये चायनाने पण तोंड पोळलेलं होतं, रशियाचं पण तोंड पोळलेलं होतं, त्यामुळे त्यांना अशा प्रकारची राजवट ही तिथं अजिबात नको आहे। त्यामुळे ह्या रिझोल्युशनला ते समर्थन देतील, हा भारताकडचा पहिला ऑप्शन, आणि भारत त्याच्या माध्यमातून इंटरनॅशनल पब्लिक ओपिनियन जे आहे हे उत्तम पद्धतीने मोबिलाइज करू शकतो, ती भारताकडे संधी आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा, जर तालिबान बरोबर आपण चर्चा करायची, आपण ऑलरेडी तालिबान बरोबर इन्फॉर्मल टॉक्स, म्हणजे ज्याला आपण म्हणतो इन्फॉर्मल लाईन ऑफ कम्युनिकेशन, हे आपण तालिबान बरोबर सुरू केलेलं आहे आणि त्याबरोबर आपली त्यांची चर्चा ही चालू आहे। पण जर उद्या तालिबाननी ऐकलंच नाही, कारण तालिबानमध्ये काही असे हार्ड एलिमेंट्स आहेत जे पाकिस्तान समर्थनावरती आहेत, हक्कानी ग्रुप त्यांच्याकडे आहे, तर ह्या ग्रुपनी सपोज ऐकलं नाही आणि आपल्या डेव्हलपमेंटल साइट्स त्यांनी तिथं त्याला डिस्ट्रॉय करायला सुरुवात केली किंवा आपल्या एम्बसी स्टाफला जो धोका निर्माण झाला, तर भारत तालिबानच्या विरुद्ध मिलिटरी ऍक्शन घेऊ शकतो का? ओके, हा एक अत्यंत मोठा प्रश्न आहे आणि जसं पहिल्यांदा उत्तर आपण इंडियाज वर्ल्ड आपल्या प्लॅटफॉर्मवरनं देणार आहोत, आणि येस, भारताला हा लीगल राईट आहे का? येस, भारताला हा लीगल राईट आहे, आणि तो कसा आहे मी तुम्हाला सांगतो। कारण भारत आणि अफगाणिस्तान
ज्यांच्यामध्ये 2011 मध्ये एका ऍग्रीमेंट वरती करारावरती स्वाक्षरी झालेली होती आणि ज्याला म्हणतात कॉम्प्रेहेन्सिव्ह सिक्युरिटी पार्टनरशिप आणि कॉपरेटिव्ह कॉपरेशन ऍग्रीमेंट. हा जो ऍग्रीमेंट झालेला होता या ऍग्रीमेंट मध्ये भारताने अफगाणिस्तानच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. हा कलेक्टिव्ह सिक्युरिटी ऍग्रीमेंट होता. हा सामूहिक सुरक्षिततेवरती तत्वावरती आधारलेला होता. जसं 1971 ला आपण सोव्हिएत रशिया बरोबर करार केला होता की जर भारतावर आक्रमण झालं तर ते सोव्हिएत रशियावरचं आक्रमण गृहीत धरलं जाईल. जसा ऍग्रीमेंट 1971 होता तसाच हा 2011 ऍग्रीमेंट आहे. त्यामुळे आपल्याला लीगल राईट्स आहेत आणि ते आपण एक्सरसाइज करू शकतो. त्यामुळे हा दुसरा महत्वाचा प्रकार आपल्याकडे आहे की जसं बालाकोटमध्ये आपण टेरर ज्या त्यांचे डिस्ट्रॉय केलेले होते जर तालिबानला धमकवण्यासाठी इंटिमिडेट करण्यासाठी भारत या ऑप्शनचा विचार करू शकतो. भारत करेलच असं नाहीये पण हा ऑप्शन आहे का? आहे. भारताला तो अधिकार आहे का? आहे. आणि तो कोणी दिलेला आहे? 2011 ऍग्रीमेंटने दिलेला आहे. ओके. त्यामुळे ही चर्चा आपण पहिल्यांदा प्लॅटफॉर्मवर आणली. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की एक पॉसिबिलिटी अशी होऊ शकते की कदाचित अमेरिका या वॉरमध्ये परत एकदा येऊ शकतो एअर स्ट्राईक करून. कारण तालिबाननी जर ऐकलं नाही, हिंसाचार थांबवला नाही आणि तालिबाननी जर पुन्हा तिथे एखादी इस्लामिक राजवट इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला जे दोहा ऍग्रीमेंटची प्रोव्हिजन नाही आहे, हे दोहा ऍग्रीमेंटच्या विरुद्ध चाललेलं आहे जे अमेरिकेने तालिबान बरोबर साईन केलेलं होतं, आणि जर पुन्हा त्यांनी अल कायदा आणि इस्लामिक स्टेट बरोबर आपले रिलेशन इस्टॅब्लिश केले तर कदाचित अमेरिका तालिबानवरती एअर स्ट्राईक करू शकतो. अशा वेळेला भारत आपले एअरपोर्ट्स आपले लष्करी तळ हवाई तळ अमेरिकेला ऑफर करू शकतो का? हा एक अत्यंत महत्वाचा कळीचा प्रश्न आहे ज्याची चर्चा आपण या प्लॅटफॉर्मवरनं करतो आहोत. ओके. याचं कारण असं आहे की गुजरातवरनं जर एअर स्ट्राईक करायचं ठरवलं तुम्ही फक्त 26 मिनिटांमध्ये एखादं फायटर प्लेन हे अफगाणिस्तानमध्ये पोहोचू शकतं. फक्त 26 मिनिटांमध्ये. कारण आपली ती जॉग्राफिकल प्रॉक्सिमिटी आहे पाकिस्तान क्रॉस करूची तुम्हाला ती सहज आहे. त्यामुळे अमेरिकेला फार सोपं जाणार आहे. एवढी जॉग्राफिकल प्रॉक्सिमिटी कोणाची? कारण त्यांची ते गल्फमध्ये मिलिटरी बेसेस आहेत. तिथनं अफगाणिस्तानमध्ये पोहोचायला त्यांना वेळ लागू शकतो. सेंट्रल एशियामधनं त्यांना अफगाणिस्तानमध्ये पोहोचायला वेळ लागू शकतो. परंतु जम्मू काश्मीरमधनं आणि गुजरातमधनं अफगाणिस्तानमध्ये पोहोचायला त्यांना काही मिनिटं लागणार आहेत. त्यामुळे भारत आपले एअर बेसेस त्यांना ऑफर करू शकतो का? आता क्वाड नावाचा जो ग्रुप इस्टॅब्लिश झालाय ज्यामध्ये आपण आता मॅरिटाईम म्हणजे समुद्र मार्गामध्ये नाविक दळाच्या पातळीवरती जबरदस्त कॉपरेशन करतो आहोत अमेरिकेबरोबर. आपल्या नॅव्हल एक्सरसाइजेस झालेल्या आहेत. तर आता भारताने अशा प्रकारे आपले एअर बेसेस त्यांना द्यावेत का? ओके. बेस म्हणून हा एक मोठा कळीचा प्रश्न आहे ज्याची जो एक ऑप्शन भारताकडे आहे आणि त्याच्यामधनं भारत आणि अमेरिका यांची कमिटमेंट देखील दिसून येईल की भारताच्या कन्सर्न बरोबर अमेरिका खरंच उभा आहे का हे देखील कळेल. कारण तिसरा तो देखील ऑप्शन जो आपल्याकडे आहे आणि चौथा जो महत्वाचा आहे ज्याचा विचार आपण करू शकतो तो म्हणजे सध्या इराण रशिया आणि चायना या तिघांना पण तिथं इस्लामिक राजवट नको आहे. आणि ऑलरेडी भारताने शांघाय सहकार्य संघटनेच्या प्लॅटफॉर्मवरती यांच्याबरोबर चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. त्या आधारावरती भारत सध्या त्यांच्याबरोबर काही टायअप करू शकतो. मुद्दा असा आहे की आजच्या घडीला आपण बघितलं तर सगळेजण तालिबान बरोबर चर्चा करतायत. इराण सारखा देश दो देखील जो शिया मुस्लिम डॉमिनेटेड देश आहे तो देखील तालिबान बरोबर चर्चा करायला लागलेला आहे. युरोपियन देशांनी पण त्यांना मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आज तालिबान जो हिंसाचार करतोय त्याच्याकडे कोणीही जग लक्ष द्यायला तयार नाही आहे. त्यामुळे तिथल्या महिलांवरती जे अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्याविषयी कोणी आवाज उठवायला तयार नाही आहे. कारण एक पद्धतीची अंडरस्टँडिंगच हा प्रकार झालेला आहे. कारण बायडननी जे अफगाणिस्तान सोडलं त्यामागे एक कारण होतं की तालिबान सुधारलेला आहे, तालिबान चांगला आहे आणि त्यामुळे आम्ही अमेरिका अफगाणिस्तान सोडतो आहोत हे ऍझम्पशन होतं. या ऍझम्पशनवरती अमेरिकेने तालिबान अफगाणिस्तान सोडलेलं असल्यामुळे आता ते तालिबानच्या ह्या सगळ्या दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतं. विशेष करून मला आश्चर्य वाटतंय हा वेस्टर्न मीडियाचं आणि हा वेस्टर्न मीडिया विशेष करून मी काही दिवसांपूर्वी CNN वरती एक इंटरव्ह्यू बघितला ज्यामध्ये एका तालिबानी नेत्याचा इंटरव्ह्यू होता आणि ज्या पद्धतीने त्या तो इंटरव्ह्यू चाललेला होता ऍज इफ कोणीतरी डेमोक्रॅटिक कंट्रीचा एखादा अधिकारी आलेला आहे किंवा अँबॅसेडर आलेला आहे अशा पद्धतीने ती चर्चा चाललेली होती. त्याला तशा पद्धतीने प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न चाललेला होता. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की तालिबानचा दाखवण्याचा चेहरा जो जगाला आहे तो वेगळा आहे. त्यांच्याकडे अत्यंत स्मार्ट इंग्लिश उत्तम बोलणारे असे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. ते व्यवस्थितपणे सगळ्या इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशनला वगैरे उत्तर देत असतात इंग्रजीमधनं.
परंतु खरा तालिबानचा चेहरा काय आहे हे आपण आता बघतो आहोत। ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओमधून एका महिलेला एका लहान मुलीला ज्या पद्धतीने जबरदस्तीने उचलून घेतलं गेलं, मला असं वाटतं की जर तिथं तालिबानचं शासन आलं त्याची सगळ्यात मोठी किंमत अफगाणिस्तानमधल्या महिलांना आणि मुलींना चुकवावी लागणार, त्यांचं शिक्षण बंद होऊन जाणार आणि त्यांच्यावरती असंख्य प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स येणार आहेत आणि जो प्रकार आता सुरू झालेला आहे त्यामुळे हे येणं हे चुकीचं आहे। मला असं वाटतं की आपल्याकडे अजूनही 3 ते 4 महिने साधारणतः टाइम आहे जोपर्यंत ते काबूल घेत नाही, तर ह्या 3 ते 4 महिन्यांमध्ये ज्याला ट्रान्झिशन फेज असं आपण म्हणतो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर साधारणतः 2-3 महिन्यांपर्यंत तरी त्यांना काबूल घेता येणार नाही आपल्या हातामध्ये तालिबानला, त्या 2-3 महिन्यांमध्ये भारताला आपलं डिप्लोमॅटिक नेटवर्क जे आहे ते स्ट्रॉंग करावं लागणार आहे, तालिबानच्या विरोधामध्ये इंटरनॅशनल पब्लिक ओपिनियन जे आहे ते मोबिलाइज चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे। त्यामुळे एक अर्थाने आपल्या राजनयाची ही एक पद्धतीने परीक्षाच असेल असं आपण म्हणू शकतो, पण मला असं वाटतं की त्यामध्ये आणि भारताने ऑलरेडी इन्फॉर्मल टॉक सुरू केलेले आहेत त्यांच्याबरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये पण काही चांगले एलिमेंट्स आहेत नाही नाहीये, त्यांच्याबरोबर टॉक्स आपले सुरू झालेत, पण ह्या टॉक्सला जर यश आलं नाही तर आपल्याकडे काही अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम देखील असले पाहिजेत। त्यामुळे मला असं वाटतं की भारताचे ऑप्शन्स काय काय आहेत, भारताचे कन्सर्न काय काय आहेत, तालिबानचं नेमक्या ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत, तालिबानची स्ट्रॅटेजी काय काय आहे, तालिबान आलं तर नेमकं काय काय होऊ शकतं, या सगळ्या मुद्द्यांची मला असं वाटतं की आजच्या आपल्या इंडियाज वर्ल्ड मध्ये आपण अत्यंत सर्वसमावेशक पद्धतीने चर्चा केलेली आहे। आणि या उपर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितपणे माझ्या चॅटबॉक्स मध्ये मला पाठवू शकता, मेसेंजर मध्ये मला पाठवू शकता आणि ट्विटरवरती मी साधारणतः दर तासाभराने एक एक ट्विटवरती इंटरनॅशनल अपडेट्स काय काय चाललेले आहेत त्याच्यावरती मी ट्विट करत असतो। एसके देवलांकर हे माझं ट्विटर हँडल आहे, त्याला देखील तुम्ही हे करा। आणि विशेष म्हणजे पुढच्या शनिवारी आपण पुन्हा एकदा अशाच प्रकारचा एक नवीन जो आपला चौथा भाग असेल ज्याच्यामध्ये एखादी महत्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड विशेष करून मी चायनावरती विषय कन्सिडर करतोय, कारण चायनाचे प्रेसिडेंट शी जिनपिंग यांनी नुकतंच तिबेटला 2 दिवसांची भेट दिलेली आहे, अत्यंत गुप्त पद्धतीने ही भेट झालेली होती आणि जर मग ते तिबेटमध्ये येऊ शकतात आणि ते तिबेटमध्ये येणं हे आपल्यासाठी अत्यंत धोक्याचं अशा प्रकारचं आहे, कारण भारताने तुम्हाला कल्पना आहे की तिबेटचं जे गव्हर्नमेंट इन एक्झाईल आहे त्याला भारताने आश्रय दिलेला आहे, दलाई लामा त्यांचे सर्वोच्च धार्मिक नेते हे आज आपल्याकडे भारतामध्ये आहेत, त्यामुळे भारताने आपली तिबेट पॉलिसी बदलावी का, भारताने गव्हर्नमेंट इन एक्झाईलला मान्यता द्यावी का, भारताने जसं अमेरिकेने तिबेटसाठी स्वतंत्र अँबॅसेडर नेमलाय भारताने नेमावा का, आणि भारताने 1952 पासून जी वन चायना पॉलिसी ज्याला आपण समर्थन देत आहोत की तिबेट तैवान हे चीनचे अविभाज्य घटक आहेत त्याला भारताने परत भविष्यात परत समर्थन द्यावं का, कारण जर चायना तुमच्याकडे तुम्ही जे 2019 जम्मू काश्मीरचं रिऑर्गनायझेशन केलं होतं आणि लडाखला युनियन टेरिटरी म्हणून तुम्ही घोषित केलं त्याचा ऑफिशियली चायनाने धिक्कार केलेला आहे, आम्ही तो निर्णय मान्य करत नाही असं चायना म्हणतो, मग जर चायना तुमच्या इंटरनल आस्पेक्ट्समध्ये इतक्या जबरदस्त पद्धतीने नाक घालत असेल तर तुम्ही तैवानच्या बाबतीमध्ये तिबेटच्या बाबतीमध्ये का चायनाला समर्थन द्यायचं, म्हणून वन चायना पॉलिसी काय आहे, तिबेट संदर्भात आपलं धोरण काय आहे, शी जिनपिंग यांनी तिबेटला का व्हिजिट दिली हा आपला पुढचा विषय असणार आहे, जो आपण पुन्हा एकदा पुढच्या शनिवारी 8 ते 8:30 दरम्यान मध्ये आपल्या इंडियाज वर्ल्ड मध्ये चर्चा करणार आहोत। आपण सगळ्यांनी स्टे सेफ, कोरोना प्रोटोकॉलचं प्रत्येकाने पालन करा आणि आय होप दॅट की पुन्हा एकदा आपण सगळेजण अशाच पद्धतीने पुढच्या शनिवारी 8 ते 8:30 मध्ये भेटणार आहोत। नमस्कार आणि गुड नाईट।